लवकर कायदे ठरवा असं म्हणत न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिलेले आहेत। दरम्यान धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची उद्धव गटाची याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। तर यावेळेस दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लवकर कायदे ठरवा असं म्हणत निर्देश दिलेले आहेत। कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। जे काही लोकशाहीमध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला पक्ष, त्यांनी निर्माण केलेलं ते चिन्ह जे इलेक्शन कमिशनने पण आम्हाला प्रदान केलं, माननीय उद्धवजी ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे त्यांचं नाव दुसरंच कोणीतरी वापरत आहे, हे सर्व खरं तर कोर्टाने का लक्षात घेतलं नाही? इलेक्शन कमिशनला आता त्यांनी तसा लवकरात लवकर निर्णय देण्याचे आदेश दिले। आम्हाला वाटतं की इलेक्शन कमिशननी कोणत्याही न्यायालयाला दबाव न पडता लवकरात लवकर आमच्या बाजूने निर्णय द्यावा। धनुष्यबाणासंदर्भात एक न्यायालयीन लढाई चालू आहे आणि आम्हाला न्यायालयीन लढाईत अशा प्रकारे गुंतून ठेवण्याचे षडयंत्र आहे। तरी सुद्धा शिवसेना आमचे सगळे सहकारी ती लढाई जिद्दीनं आणि नेटानं लढताय हे लक्षात घ्या। एक याचिका फेटाळलेली आहे पण जिद्द आणि हिंमत लढण्याची कायम आहे। हायकोर्टानं सांगितलेलं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगास आहेत। लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व असतं। सर्वात जास्त लोकप्रतिनिधी, सर्वात जास्त संघटनेचे पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत, त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही।